मराठ मूळ अभिनेता सुयश तिलक आणि अभिनेत्री आयुषी भावे हे 21 ऑक्टोबरला विवाह बंधनात अडकले. सुयश आयुषीच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. लग्नानंतर कुलदैवताचे दर्शन व कुळधर्म कुळाचाराप्रमाणे विधी करण्याची प्रथा असते, त्याप्रमाणे नवविवाहित जोडप सुयश आयुषी देखील देवदर्शन करताना दिसून येत आहे. महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र जेजुरी येथील खंडोबा मंदिर येथे सर्वच नवविवाहित जोडप दर्शन घेण्यासाठी पोहोचतात. त्याप्रमाणे नवविवाहित जोडप सुयश आयुषीने देखील नुकतंच जेजुरीच्या खंडोबाचं दर्शन घेतले. याचे फोटोज आणि व्हिडिओ सुयशने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केले. जेजुरीला गेल्यावर पहिल्या पायरीवर भंडारा उधळून नवऱ्याने नवरीला 5 पायऱ्या कडेवर घेऊन गड चढण्याची प्रथा आहे. या प्रथेप्रमाणे भंडारा उधळून सुयशने देखील आयुषीला उचलून घेऊन पायऱ्या चढल्यात. येळकोट येळकोट जय मल्हार म्हणत सुयशने हे फोटो आणि व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेत. लग्न झाल्या ज्योतिबा आणि कोल्हापूरची करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन देखील घेतलं होतं. याचे फोटो देखील सोशल मीडियावर त्यांनी शेअर केले होते. सुयश आणि आयुषी दोघंही नुकतेच लग्न बंधनात अडकले. अगदी पारंपरिक पद्धतीने त्यांचा हा सोहळा पार पडला. जवळचे मित्र आणि नातेवाईकांची उपस्थितीत दोघांनीही लग्नगाठ बांधली. या दोघांच्या हळद संगीत आणि लग्नाचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. तुम्हाला सुयश आयुषीचा हा फोटो आणि व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. याशिवाय हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या लोकमत फिल्मी चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल.